हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मी जालिंदर कुहिले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करतो. तर आज आपण घेणार आहोत एक्सरसाइज 1.3 चा क्वेश्चन नंबर 5. तर तत्पूर्वी मी चॅप्टरच्या इंट्रोडक्शनपासून, मीन्स इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर डिफरन्शिएशनच्या इंट्रोडक्शनपासून तर एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 4 सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर ज्यांनी ते व्हिडिओ बघितले नसेल त्यांच्यासाठी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. येणार आहोत एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 5. बघा, क्वेश्चन नंबर 5 फर्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे. इफ लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स वाय प्लस पी, वेअर पी इज द कॉन्स्टंट, देन प्रूव दॅट डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. चला तर प्रॉब्लेमला सॉल्व करूया. बघा, लेट गिवन प्रॉब्लेम काय दिलेला आहे. तर लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स वाय प्लस पी. नंतर डी वाय अपॉन डी एक्स पाहिजे, म्हणजे आपण काय करणार, डिफरन्शिएट. तत्पूर्वी याला थोडंसं मॉडिफाय करून घेऊ. तर हे भेटेल लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस, आता थोडंसं मॉडिफाईड झालेले बघा, आता करणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा, इथे होईल 1/(x+y) इंटू डी डी एक्स ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1/(x) लॉग वायचं 1/(y) डी वाय अपॉन डी एक्स प्लस पीचं डिफरन्शिएशन काय होऊन जाईल, 0. तर चला घेऊया 1/(x+y) इंटू एक्सचं डिफरन्शिएशन 1, वायचं डिफरन्शिएशन होईल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1/(x) प्लस 1/(y) डी वाय अपॉन डी एक्स. तर चला मल्टीप्लाय करून घेऊया. 1/, इथं होईल एक्स प्लस वाय प्लस 1/(x+y) इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1/(x) प्लस 1/(y) डी वाय अपॉन डी एक्स. तर नंतर काय करणार तुम्ही, डी वाय अपॉन डी एक्सच्या टर्म एक साईडला आणि विदाऊट डी वाय अपॉन डी एक्सच्या टर्म एका साईडला करणार. म्हणजे डी वाय अपॉन डी एक्सच्या टर्म आपण घेणार लेफ्ट साईडला, बाकीच्या टर्म राईट साईडला. तर बघा, इकडे काय राहील, इकडे राहील 1/(x+y) डी वाय अपॉन डी एक्स मायनस 1/(y) डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू, तर इथं राहिलेलं आहे 1/(x) मायनस 1/(x+y). तर हे प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल, मायनस होईल. तर बघा, या दोघात काय होईल, डी वाय अपॉन डी एक्स कॉमन. काय राहील, 1/(x+y) मायनस 1/(y) इज इक्वल्स टू, इथे काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा काय होईल, एक्स प्लस वाय मायनस एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू एक्स प्लस वाय. तर इथं एक्स एक्स कॅन्सल. नेक्स्ट इथेसुद्धा सेम, तर इथं घेणार मी डी वाय अपॉन डी एक्स मल्टीप्लाइड बाय वाय मायनस एक्स मायनस वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इंटू वाय इज इक्वल्स टू वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय. तर बघा, एक्स प्लस वाय गेट कॅन्सल. आणखी बघा, प्लस वाय आणि मायनस वाय गेट कॅन्सल. तर काय राहील बघा, डी वाय अपॉन डी एक्स इंटू इथे राहील मायनस एक्स अपॉन वाय इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. तिकडे जाताना काय होईल, रेसिप्रोकल होईल. तर बघा, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू हे होईल वाय अपॉन एक्स मल्टीप्लाय बाय मायनस वाय अपॉन एक्स. तर फायनल आन्सर येईल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू वाय इंटू वाय मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. तर बघा, येतोय तर लिहिणार हेन्स ट्रू. समजतंय? जर समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 बघा काय दिलाय. प्रॉब्लेम नंबर 2, इफ लॉग ऑफ base 10 इन ब्रॅकेट x³ - y³ डिवायडेड बाय x³ + y³ इज इक्वल टू 2, तर शो दॅट डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू -99x² डिवायडेड बाय 101y². तर चला, प्रॉब्लेम समजला तर चला सॉल्व करूया. बघा काय होईल, तर गिव्हन प्रॉब्लेम
तर इथं लॉग टू द बेस 10 एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवाइडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 2. तर इथं एक फॉर्म्युला यूज होईल अगोदर की इथं लॉग ए समजा किंवा लॉग एक्स आपण कन्सिडर करणार लॉग एक्स टू द बेस ए तर काय होत असतं याचं लॉग एक्स अपॉन लॉग ए बरोबर आहे ना. तर तुम्हाला अगोदर या फॉर्ममध्ये सॉल्व करून घ्यावं लागेल. तर नंतर काय होईल बघा ही लॉग हे ॲज इट इज एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय लॉग ऑफ 10 इज इक्वल्स टू 2. नंतर हे डिवाइड आहे तिकडे जाताना काय होईल मल्टीप्लाय तर लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 2 इंटू लॉग 10. नेक्स्ट स्टेप आता मी जास्त न लिहितं इथंच लिहितो याला काय होईल लॉग ऑफ 10 स्क्वेअर. तर बघा इकडे पण लॉग आहे इकडे पण लॉग आहे लॉग लॉग गेट कॅन्सल तर इथं राहील बघा एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 10 स्क्वेअर. 10 स्क्वेअर म्हणजे काय असेल 100 बरोबर आहे ना. तर नंतर ही डिवाइडची टर्म आहे तिकडे जाताना काय होईल मल्टीप्लाय होईल तर बघा एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100 इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. नेक्स्ट बघा 100 मल्टीप्लाय करून घ्या तर इथे येईल एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100 इंटू एक्स क्यूब प्लस 100 इंटू वाय क्यूब. नंतर वाय सेपरेट करा आणि एक्स सेपरेट करा तर बघा याला तिकडे घेऊन जाऊया त्याला इकडे हे भेटेल मायनस वाय क्यूब मायनस 100 वाय क्यूब इज इक्वल टू 100 एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब बरोबर आहे. तर नेक्स्ट काय होईल बघा तर इथं होईल मायनस 101 वाय क्यूब इज इक्वल्स टू 100 मायनस 1 तर इथं येईल काय 99 एक्स क्यूब बरोबर आहे. तर नंतर फायनल स्टेप वाय क्यूब इज इक्वल टू 99 डिवायडेड बाय मायनस तर इथे मायनस देतो मी 101 एक्स क्यूब. तर हे झालेलं आहे तुमचं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. नंतर आपण काय करणार तर डिफरन्शिएट. तर बघा काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा इथे काय होईल डी डी एक्स ऑफ कशाचा तर वाय क्यूबचा इज इक्वल टू मायनस 99 अपॉन 101 इथे होईल डी डी एक्स ऑफ कशाचा तर एक्स क्यूबचा बरोबर आहे. वाय क्यूब वाय क्यूबचा डिफरन्शिएशन 3y स्क्वेअर तर इथे होईल बघा 3y स्क्वेअर इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 99 अपॉन 101 ॲज इट इज एक्स क्यूबचा डिफरन्शिएशन होईल 3x स्क्वेअर. तर बघा इथे पण 3 आहे इकडे पण 3 आहे गेट कॅन्सल. तर काय राहील बघा वाय स्क्वेअर डिवाय मल्टीप्लाय तिकडे जाताना डिवाईड होईल तर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 99 अपॉन 101 एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर. तर हेच आहे बघा तुमचं प्रूफ. तर मी खाली लिहिणार आपण हेन्स प्रूफ. समजतं आहे जर समजलं असेल तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. चला तर घेऊया प्रॉब्लेम नंबर 3. बघा काय दिलेलं आहे प्रॉब्लेम नंबर 3 इफ लॉग ऑफ बेस 5 इन ब्रॅकेट एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 डिवायडेड बाय एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4 इज इक्वल टू 2 देन शो दॅट डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ 12 एक्स क्यूब डिवायडेड बाय 13 वाय क्यूब. तर चला सॉल्व करूया काय होईल बघा परत सेम फॉर्म्युला लॉग एक्स टू द बेस ए असेल तर आपण काय करणार लॉग एक्स अपॉन लॉग ए. तर इथं होईल बघा लॉग ऑफ इथं घेणार एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 डिवायडेड बाय एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4 टोटल डिवायडेड बाय लॉग 5 इज इक्वल्स टू 2. नंतरच्या स्टेपमध्ये लॉग ऑफ एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 डिवायडेड बाय एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4 इज इक्वल टू 2 इंटू लॉग 5. तर पुढे सॉल्व केलं तर काय भेटेल लॉग ऑफ 5 स्क्वेअर. तर लॉग लॉग ऑन बोथ साईड गेट कॅन्सल. तर काय राहील बघा एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 डिवायडेड बाय एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4 इज इक्वल टू लॉग 5 स्क्वेअर. तर काय होईल 25.
बरोबर आहे ना. तर नेक्स्ट बघा, ते डिवाईड आहे, तिकडं जाताना मल्टिप्लाय होईल, तिथं होईल एक्स रेस टू फोर प्लस वाय रेस टू फोर इज इक्वल टू 25 इन ब्रॅकेट एक्स रेस टू फोर मायनस वाय रेस टू फोर. समजतं आहे? तर चला घेऊया पुढे काय होईल. तर 25 मल्टिप्लाय करून घ्या एक्स रेस टू फोर प्लस वाय रेस टू फोर इज इक्वल टू 25 एक्स रेस टू फोर मायनस 25 वाय रेस टू फोर. तर वायला इकडे घेऊन जा, एक्सला तिकडे घेऊन जा. बघा, वाय रेस टू फोर प्लस 25 वाय रेस टू फोर इज इक्वल टू 25 एक्स रेस टू फोर मायनस एक्स रेस टू फोर. तर बघा, वाय रेस टू फोर प्लस 25 म्हणजे इथं होईल 26 वाय रेस टू फोर इज इक्वल टू 24 एक्स रेस टू फोर. तर 26 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाताना काय होईल? डिवाइड होईल. तर राहील काय? बघा, वाय रेस टू फोर इज इक्वल टू 24 अपॉन 26 एक्स रेस टू फोर. तर काय करू शकतो आपण? टू ने मिनिमाइज करू शकतो. तर इथं होईल 12 आणि इथं होईल 30. तर बघा, सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये झालेलं आहे. नंतर आपण करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा, इथं होईल डी डी एक्स ऑफ कशाचा? तर वाय रेस टू फोर इज इक्वल टू 12 अपॉन 13 इंटू डी डी एक्स ऑफ कशाचा? एक्स रेस टू फोर. तर वाय रेस टू फोर म्हणजे एक्स रेस टू यन, यन एक्स रेस टू यन मायनस वन. तर काय होईल? फोर वाय रेस टू फोर मायनस वन म्हणजे 3 डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 12 अपॉन 13 ॲज इट इज. इथे सुद्धा होईल 4 एक्स रेस एक्स क्यू. बरोबर आहे? तर इकडे पण 4 आहे, इकडे पण 4 आहे, गेट कॅन्सल. तर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 12 अपॉन 13 एक्स क्यू अपॉन वायमध्ये प्लस येतं आहे. म्हणजे ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की इथे मायनस नाही आहे, इथे काय आहे? प्लस आहे. बुकमध्ये दिलेली काय आहे ती? प्रिंटिंग मिस्टेक. समजतं आहे? तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. घेऊया प्रॉब्लेम नंबर 4. बघा काय दिलं आहे प्रॉब्लेम नंबर 4. ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय देन शो दॅट डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस ई रेस टू वाय मायनस एक्स. तर चला सॉल्व करूया. तर गिवन प्रॉब्लेम ॲज इट इज घेतो आहे मी. ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय. तर माझ्या मते काही सिम्प्लिफाय करण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट काय करूया? डिफरन्शिएट करूया. तर बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथं घेणार आपण डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस डी डी एक्स ऑफ ई रेस टू वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस वाय. बरोबर आहे? डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स डी डी एक्स ऑफ ई रेस टू वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू इथे सुद्धा ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी डी एक्स ऑफ कशाचा? तर एक्स प्लस वाय. बरोबर आहे की नाही? चला पुढे सॉल्व करूया. ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू एक्सचं डिफरन्शिएशन होईल 1, वायचं डिफरन्शिएशन होईल डी वाय अपॉन डी एक्स. तर चला पुढे सॉल्व करूया. काय भेटेल? ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मल्टीप्लाय करून घ्या ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स. प्लस हे बघा, तर नंतर काय करणार? डी वाय अपॉन डी एक्सच्या टर्म सेपरेट करा विदाउट डी वाय अपॉन डी एक्सच्या टर्म सेपरेट. तर इकडे राहील ई रेस टू वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू इकडे ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स. तर चला, इथं भेटेल डी वाय अपॉन डी एक्स कॉमन. तर इथं राहील ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू इथे ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स मल्टीप्लाय. तिकडे जाताना काय होईल? डिवाइड होईल. तर बघा, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू, तर इथे ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स डिवायडेड वाय ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस वाय. पण ई रेस टू एक्स प्लस वायची व्हॅल्यू दिलेली आपल्याला ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय. तर आपण घेणार डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू इथे पुटअप करा ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स डिवायडेड वाय ई रेस टू वाय मायनस ऑफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय. जर का याला मी परत थोडंसं सॉल्व करतो आहे ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स
डिवाइडेड बाय ई रेस टू वाय माइनस ई रेस टू एक्स माइनस ई रेस टू वाय बरोबर आहे की नाही. इथं ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स कॅन्सल ई रेस टू वाय गेट कॅन्सल. तर काय येईल बघा, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू काय बाकी राहिलं ई रेस टू वाय डिवाइडेड बाय मायनस ई रेस टू एक्स. तर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू मायनस बाय तर इथं ई रेस टू वाय इंटू ई रेस टू मी घेऊ शकतो काय वरती जाताना होईल मायनस एक्स. तर फायनल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ ई रेस टू वाय मायनस एक्स हे असेल तुमचं आन्सर. समजतं आहे? जर समजत असेल तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर फाईव्ह. सॉल्व करूया प्रॉब्लेम नंबर फाईव्ह. बघा काय दिलं आहे प्रॉब्लेम नंबर फाईव्ह. इफ साईन इनवर्स ऑफ एक्स रेस टू फाईव्ह मायनस वाय रेस टू फाईव्ह डिवायडेड बाय एक्स रेस टू फाईव्ह प्लस वाय रेस टू फाईव्ह इज इक्वल टू पाय बाय सिक्स देन शो दॅट डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू फोर डिवायडेड बाय थ्री वाय रेस टू फोर. तर चला सॉल्व करूया. तर हे साईन इनवर्स आहे, तिकडे जाताना साईन होईल बघा. तर याला काय करू, एक्स रेस टू फाईव्ह मायनस वाय रेस टू फाईव्ह डिवायडेड बाय एक्स रेस टू फाईव्ह प्लस वाय रेस टू फाईव्ह इज इक्वल टू भेटेल आपल्याला साईन ऑफ फाय बाय सिक्स. नंतर साईन ऑफ फाय बाय सिक्स असतो किती, वन बाय टू, म्हणजे साईन थर्टी डिग्री. नंतर काय करता येईल बघा, तर एक्स रेस टू फाईव्ह मायनस वाय रेस टू फाईव्ह आहे तर हा डिवाईडची टर्म आहे तिकडं जाताना मल्टीप्लाईड. एक्स रेस टू फाईव्ह मायनस वाय रेस टू फाईव्ह इज इक्वल टू वन बाय टू टाईम्स एक्स रेस टू फाईव्ह प्लस वाय रेस टू फाईव्ह बरोबर आहे. टू डिवाईड इकडे येताना मल्टीप्लाय होईल तर हे होईल टू एक्स रेस टू फाईव्ह मायनस टू वाय रेस टू फाईव्ह इज इक्वल टू एक्स रेस टू फाईव्ह प्लस वाय रेस टू फाईव्ह. तर बघा हा प्लस इकडे येताना काय होईल, मायनस होईल. तर हे होईल मायनस टू वाय रेस टू फाईव्ह मायनस वाय रेस टू फाईव्ह इज इक्वल टू एक्स रेस टू फाईव्ह मायनस टू एक्स रेस टू फाईव्ह बरोबर आहे की नाही. इथे होईल मायनस थ्री वाय रेस टू फाईव्ह इज इक्वल टू मायनस वन एक्स रेस टू फाईव्ह. तर मायनस मायनस गेट कॅन्सल तर मला भेटेल वाय रेस टू फाईव्ह इज इक्वल टू वन बाय थ्री एक्स रेस टू फाईव्ह बरोबर आहे. भेटले सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. नंतर काय करणार, तर डिफरन्शिएट. तर घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर घेणार डी डी एक्स ऑफ कशाचा, तर वाय रेस टू फाईव्ह डी डी एक्स ऑफ वाय रेस टू फाईव्ह इज इक्वल टू वन बाय थ्री बाय डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू फाईव्ह बरोबर आहे ना. तर चला डिफरन्शिएट वाय रेस टू फाईव्ह म्हणजे कोणता फॉर्मुला, एक्स रेस टू यन यन एक्स रेस टू यन मायनस वन म्हणजेच फाईव्ह एक्स रेस टू फाईव्ह फाईव्ह वाय रेस टू फाईव्ह मायनस वन म्हणजे किती, फोर इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू वन बाय थ्री बाय हे फाईव्ह एक्स रेस टू फाईव्ह मायनस वन म्हणजे इथंसुद्धा किती होईल, फोर. तर बघा फाईव्ह फाईव्ह गेट कॅन्सल. तर डी वाय अपॉन डी एक्स आपल्याला भेटेल काय, वन बाय थ्री एक्स रेस टू फोर डिवायडेड बाय वाय रेस टू फोर हाच आहे तुमचा प्रूफ. समजतं आहे? तर जर समजत असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवा, म्हणजे त्यांनासुद्धा क्लास ट्वेल्थचं मॅथेमॅटिक्स हे त्यांच्या भाषेत विशेषतः मराठीत शिकायला मिळेल. तर चला आज इथेच थांबूया.